आता जो मी व्हिडिओ बनवतो आहे चवळीचा, चवळी काढायला जातोय, ते जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझ्या वयाचे जे मुलं आणि मुली आहेत त्यांनी लहानपणी जो आनंद घेतला आहे असं, कारण त्या काळात कसा टी व्ही वगैरे इतर काही गोष्टी नाही होत्या, बाहेरचं खाणं पण काय मिळायचं नाही दुकानचं, तर आमचं हे खाणं हेच असायचं शेतातलं किंवा आवळे चिंचा, पावसाळ्यात घातलेलं काही जे चवळी म्हणा, चिबूड, काकड्या, कोवळ्या काकड्या, अशा सगळ्या गोष्टीचा आनंद मिळायचा. तो ह्या ज्या आठवणी आहेत माझ्या, त्या आठवणींना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यासाठी मी असे व्हिडिओ बनवून टाकणार आहे, ह्याच्या पुढे पण टाकत राहणार. तर आठवणी तो व्हिडिओ बघा माझा, तर कंटिन्यू आता व्हिडिओ आहे पुढे, तो बघा तुम्ही. शोध आम्ही करणार आणि त्या बाजूला ओमकर कॅमेरामॅन बंद झालेला आठवण, त्या बाजूला आपल्याला जायचं आहे, पण आता जरा ऊन पडू देत, साफसफाई करून त्या वाटेने जाणार. तिथून बोरी, काळी बोरं येतात, काटेरी बोरं, ती मला इतकी आवडतात, त्याच्यावर पण मी तो एक स्पेशल व्हिडिओ बनवून मी टाकणार आहे. कारण मी जेव्हा लहानपणी होतो तर सायकल घेऊन जंगलात पण पायवटीने सायकल घेऊन जायचो आणि मी काळी बोरं एवढी आणायचो. आता ते चालूच होणार ती काळी छोटी छोटी बोरं आणि ओवळ डोळे असं आम्ही म्हणतो, तुम्ही काय ओवळं म्हणता त्याला, काही ठिकाणी ओवळं म्हणतात, ती पण आता होतील चालू. त्याच्यामुळे अशा मस्त मस्त व्हिडिओ मी तुम्हाला बनवून टाकणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपली आता राजा घेतो, बाय बाय, आणि आठवणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ पाहता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करा. बाय बाय. चवळीचा शेंगा चला. विनोद राणाचं माझं यूट्यूब चॅनल कोकण आणि मी मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मित्रांनो आता मी असा एक व्हिडिओ इथलाच बनवतो आहे जवळपास. तर आत्ता कसं आवळे चिंचा वगैरे होत आहेत, तर त्याचे व्हिडिओ बनवणारच आहे मी. आता काय करणार आहे मी की पावसाळ्यात चवळी टाकलेली हिरवी चवळी, तर पहिली कशी इकडे त्याचं कसं शेत होतं ते राहायला मिळायचं नाही, तर त्या बाजूला मी शेतीचं एक चवळी पेरून ठेवलेली होती, ती आम्हाला काढायलाच भेटली नाही. तर आता मी काय करणार आहे बघूया. त्यावेळेस जर एक नजर माल तर शेंगा कुठे कुठे दिसत होते. तर आमचं आवडीचं खाद्य म्हणजे काय आता हेच असतं. लहानपणी पण मी असंच करायचो की काय बांधावर कुठे चवळीच्या शेंगा असतात, भात कापणी झाली की बांधावर कुठे ना कुठे चवळीच्या शेंगा कुठे कुठे टाकलेल्या असतात, अगदी छान अशा मस्त त्या कोवळ्या शेंगा खायला खूप मजा येते. तर मित्रांनो आता मी काय करणार आहे ते चवळीच्या शेंगा आपण आता बघायच्यात जाऊन किती शिल्लक आहेत, त्याच्यातले किती पिकले आहेत. आता आपण एक तर झालो लेट, आणि लेट झालं म्हणजे काय भात कापणं उशिरा झाली आणि पावसामुळे ते अडचणीत जायला भेटत नाही. चिबूड पण यावर्षीचे वाया गेले, चिबूड टाकलेले होते तर चिबूडचं तिथे जायलाच भेटलं नाही. का सगळी वरती अडचण झाली, शेती का आत्ता कापली बरेचसे फुकट होऊन गेले, म्हणजे बादच झाले ते, काही वाढले नाही, पाणी होतं कोपऱ्यात म्हणून. तर आता पण शेंगा बघूया किती झाल्या. तर मित्रांनो आठवणीने माझ्या चॅनलला ती पहिले सबस्क्राईब करा ना, जेवढे जास्त सबस्क्रायबर वाढतील म्हणजे एखाद्या टी व्ही चॅनलला बघणारे प्रेक्षक जे जास्त असतील, तर बनवलेल्या चॅनलवाला सिरियल पण चांगल्या आल्या बनवून पाठवत असतात. तसंच आहे की सबस्क्रायबर जर जास्त असले तर मस्त असे छान छान छोटे छोटे व्हिडिओ मजेशीर असे व्हिडिओ मी टाकत राहिला, आपल्याला कसं एक उत्साह येतो. आणि जर सबस्क्रायबर्स कमी असेल तर व्हिडिओ टाकून फायदाच काय, तसा काही अर्थच नाही, आपण टाकणार आपण बघणार. ते इन्कमसाठी आहेच, पण इन्कमपेक्षा पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की जो यूट्यूबर असतो सगळ्यात पहिलं व्हिडिओ बनवताना त्याचा विचार एवढाच असतो की आपलं आपण जे काय व्हिडिओ बनवतो जास्तीत जास्त लोकांनी पाहावं. म्हणजे त्याला जे एक जुने म्हणजे तो लहानपणी मी एक चवळीच्या शेंगावर खायची जी मजा यायची मला, तीच मजा आता मी व्हिडिओमार्फत तुमच्यावरून पोचवणार आहे, ह्याच त्याचा जास्त उद्देश आहे. म्हणून मी तुम्हाला आठवणीने सबस्क्राईब बाजूचं सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल बटन पण दाबा, म्हणजे जेवढे जास्त सबस्क्रायबर तेवढे व्हिडिओ बनवून पाठवायला माझ्या, म्हणजे व्हिडिओ सातत्याने मी पाठवत राहीन पटापट. म्हणजे कसं आपल्याला वाटेल बाबा एवढे लोक आपला व्हिडिओ बघणार आहेत, म्हणजे आपल्याला जोर होतो, जरी आपला एक समजा तब्येत जरी बिघडलेली असली तरी जाऊन व्हिडिओ बनवणार, एक 5 मिनिटाचा, एक 10 मिनिटाचा असं सातत्य राखता येते. पण सबस्क्रायबर जर कमी असेल तर मग काय व्हिडिओ बरेच जण असं सोडून जातात व्हिडिओ बनवायचे, म्हणतात कशाला बनवून टाकून तरी काय फायदा आहे, आपले आपण करून बघायचे. तर मित्रांनो आता कोकण आणि मी असं माझ्या चॅनलचं आहे, आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा आणि कमेंट पण अवश्य करा. तर चला बंद बघूया चवळीच्या शेंगा कशा झाल्या. तर हे बघा इकडे ह्या बाजूला असं मस्त भात कापणी झाली, असं गवत टाकलेलं, आता कोण गवत घेत नाही, असंच टाकून देतात. पहिलं कसं उळ्या वगैरे काय गुरा ढोराचं नाही तर गवत असं सोडून देतात, हे आता काय गवत जाळून टाकेल विकत पण कोण घेत नाही इकडे, तर असं मारून ठेवलं जातं. आणि आता आपण हे बघ इथे चवळी हा एक छोटासा आमचा कोपरा होता, त्या वर्षी तिथे शेतीच केली नाही, त्याने ठरवलं चला पूर्ण त्या कोपऱ्यात थोडी थोडी चवळी टाकली. आता लेट झालं पण बघूया कसं आहे तिथे. इथे हे इकडे खेकडे वगैरे पण छान मिळतात त्या बांधामध्ये, त्यापैकी खेकडे वगैरे पण मिळतात. हे तर इकडून नुसतं कॅमेरा मारे हे बघा, पण सुरुवात पुरी आहे कोणावर कोणाला इथे. आता काय झालं आहे चवळी भरपूर आतमध्ये, पण तर रान वाढलं आहे का, इथे बघूया काय परिस्थिती झाली आहे.
बाजूला करतो. आता बघा हा चवळीचा वेल आहे, त्याला कुठे काही दिसत नाही. हे बघा शेंगा या पिकून गेली चवळी, लेट झालं म्हणजे ही मला पिकलेली भेटली, पण असलं काय मी खात नाही, लाल होती खराब झाली. तर कोवळ्या शेंगा ज्या असतात ओलल्या, त्या खायला जी काय आता मजा येते, दुसरं काय खाणं मिळत नाही. चवळीच्या शेतात आहे ना सगळे शेंगा आहे आमच्या इकडे, मात किती बघूया आपण. सगळं रान वाढले, कोण आलंच नाही ना. हे बघ हाय तिथे बघ, ओके हा इथे ह्याच्यावर हे आहे, ह्याला आपण काय म्हणतो पिंगुळ, ह्याला अजिबात हात लावायचा नाही. हा बघ शेंगावर आहे बघा, पिंगुळ हा वास खूप घाण येतो ह्याला, तो बघा ओढून गेला. ही अशी शेंगा त्याच्या बाजूची पिकलेली आहे, ही शेंग आपण सोडून देऊ. आता ह्याच्या सोल्ल्यात आपल्याला भरपूर भेटते. हे बघा ओके, कोवळ्या कोवळ्या शेंगा असतात, सोडून खायला नाही मजा येते. आम्ही का चवळीची शेती करत नाही, फक्त अशा कोवळ्या शेंगा खाण्यासाठी म्हणून एक मजेशीर म्हणून टाकतो थोडीशी चवळी. ही बघा बऱ्याचशा कशानं खराब झाले, त्याच्यात काय राहिलं नाही. मला चांगली भेटली, काही चांगलं असतं ते बघून खायचं. इकडे बघू, तिकडे बघू, इकडे घे कॅमेरा. सगळं घाण वाढली ना बघू, आपल्या नशिबात कुठे आहेत शेंगा. इथे बघा इथे मारू बघा, मी आता ह्या सरळ काढून घेतो, नंतरच बघूया आपण. सगळ्या खराब झाल्या त्याच्यातल्या, अशा कोवळ्या दुसऱ्याशी छान लागतात, छोट्या छोट्या काढून घ्यायच्या. हे बघा मग तिथे मार कॅमेरा मार. काय बघा मित्रांनो, ह्या चवळीचा पाल्याची भाजी पण खूप छान आहे. कोवळा कोवळा जो पोपटी पाला असतो पोपटी रंगाचा, त्याची भाजी सगळ्यांना आवडतो. खोबरं घालायचं ओललं, एक नंबर भाजी होते. पोकळ झाले, पोकळ झाले म्हणजे कसे होऊन गेले, होऊन त्याचा लाईफ संपला. किती मारू अंकल, ही एक चांगली आहे साधारण. चांगली आहे, चांगली दिसली तरी आतमध्ये काय असं सांगता येईल. आतमध्ये लाल झाली, झाली पोके झाले. मारू अंकल, ही अशी साधारण आहे, अशा शंका खायला मस्त असतात. अशी चवळी आहे, जातो जरा एक मिनिट इथे बघूया. हे बघ, हे बघ शोधत राहिला ना तर खूप भेटणार, म्हणजे ना शोधावेच लागतं. शोधा म्हणजे पिकल्यात शोधावे लागतं. चिबूड वगैरे ते बघा, तिथे पण आहे, तिकडे पण आहे ना, ते दोन तीन आहेत. हे बघ कोवळ्या लुसलुशीत शेंगा, हे बघा इथे पण आहे. मस्त रानात दिसते, मोठी लपून बसतात, लपून बसतात. ही बघ थोडी त्याचा तर हे झालं लाईफ. हे बघा इथे वेळ होऊन गेला, ते पिकलेलं आहे. अशा पिकून त्याची भाजी हिरवी पिकून सगळ्या पिकलेले, ह्याचे दाणे सगळे तयार. दाखवा फोडून दाखव ते पिकलेले शेंग. हे बघ, हे बघ दिसले. हे बघ लाल लाल चवळी आहे. ही बघा कोवळ्या खायला खूप मजा येतात, पिकलेल्या नाही. अशी लाल चोळी आपल्या आमच्या इकडे काय शेती खाण्यासाठी आपल्या असं टाकतात, आपल्याकडे जाऊन काय करत नाही, लहान मुलं खातात ना. चवळी कशी आहे तिकडे असतील तुम्ही, आता मी जात नाही, तुम्ही दुपार आहे. आता कसे हे साप वगैरे असतात तुम्ही बाहेर पडलेले, तर ओंकार हे त्यांना दाखवलं मी तिकडे नेऊन दाखवतो किती मी काढलेलं झालेत. हे नंतर आपण संध्याकाळी बघू, संध्याकाळी कसं ऊन कमी झाल्यावर, ऊन कमी झाल्यावर मस्तपैकी सावळी बघूया आपण ते ना. हे बघ इथे इथे सगळं नसतं असं, हे वेल ना वेल सारख्या होत जातात, पसरत जाते चवळी, पसरत जाते. हे बघ इथे पण आहे, इथे काढूया ना. खराब पण झालं रे त्या, त्याचा वेळ टायमिंग निघून गेल्यामुळे कसं ते राहिलं नाही. आता कडक ऊन पडले मित्रांनो, तर आता आपण निघूया. इथून एक छोटंसं वाळी गेलेली आहे, इथे वाळीत आमच्या कुल्या आता दिसण्याला येणार नाही, गवत आहे ना इथे, अशी वाळी गेलेली आहे. तर त्याच्यात इकडे असतो भाई, इकडे भात बघा असं रुजून आलं पुन्हा, हे कापलं नाही ना पुन्हा रुजून झालं. इकडे दाखव कसं आहे
शेत आहे, एवढंच दाखवलं तुम्हाला मी, जास्त काय मोठा व्हिडिओ बनत नाही. बोललो चवळी दाखव कशी, ना त्या चवळ्या दाखवतो किती काढलं, तिथे सावली ती फिरव निसर्गावर. किती दाखवतो बसून मस्त हातात ठेवून बघ. अशा कोवळ्या लुसलीची शेंगा आता बसायच्या तिथे सावलीत मस्त. तिथे आमची विहीर आहे बाजूला, माझ्याकडे कर कॅमेरा. तर विहिरीचं तिथे बसायचं, शेंगा खायचा, पाणी काढून मस्त थंडगार पाणी, बाहेर कडक ऊन आहे. अशी माझ्या फक्त कोकणातच येते. ते हे काय विकत घेऊन आपण खाऊ शकतो ही मजा नाही. हे आता आपण लाट टाकलेलं होतं, शेंगांची जी काही चव असणार मस्त गोड. जेवणाचा टायमिंग झाला तरी आता दोन शेंगा खायचं. सकाळी उठल्या उठल्या पण दावत छान लागतं. काय आता थोड्या दिवसांनी खत झाल्या संपल्या शेंगा. आता मी तो लगेच व्हिडिओ मी का बनवलं की आता या चवळीच्या शेंगा संपत आल्या. आता